नमस्कार, मी सुनील गवळी, सहसंपादक MHTV धुळे। धुळे शहरातील महापौर प्रथम नागरिक प्रदीप नाना करपे यांच्याशी धुळे शहरातील मूलभूत सुविधा वॉटर गटर मीटर या संबंधित MHTVच्या माध्यमातून आम्ही महापौर प्रदीप नाना करपे यांच्याशी थेट बातचीत। नानासाहेब, आपण धुळे शहराचे महापौर आहात आणि आपल्याला 2.5 वर्षाचं जे विकासाचे कामांसाठी जो वेळ मिळालेला आहे त्यासाठी आपण काय विकास करणार आहोत धुळे शहराचा? कारण धुळे शहराची मूलभूत समस्या जी आहे वॉटर गटर मीटरमध्ये अडकलेली असून याबाबत बऱ्याच प्रमाणात महापालिकेचे महापौर असो किंवा आयुक्त असो यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू होतो आहे। त्याबाबत आपण विकासाचे काय विजन हवे हे आमच्या MHTVच्या सर्व ग्राहकांना आणि प्रेक्षकांना सविस्तर उत्तर द्यावे। धुळे शहरामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे रस्ता, गटार आणि पाणी आणि त्यात अजून दिवे, तर आम्ही लवकरात लवकर धुळेकर जनतेला 1 दिवसाआड पाणी देण्याचं नियोजन करणार आहोत। तसं जर बघितलं तर आम्ही रोज पण देऊ शकतो असं नियोजन आम्ही करणार आहोत, पण 1 दिवसाआड मी का म्हणतो जास्त सांड पाणी व्हायला नको म्हणून। विषय असा आहे की 150 कोटी रुपयाची जी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना आहे, ज्यावेळेस आदरणीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळेस आमचे नेते डॉक्टर सुभाजी भामरे, जयकुमारजी रावल, गिरीशभाऊ महाजन, अनुपजी अग्रवाल यांनी त्यांच्याकडून त्या पाणी पुरवठा योजनेसाठी 150 कोटीचा निधी आणला। ती योजनेला सुरुवात झाली, आता 80% काम त्या योजनेचं पूर्ण झालंय। जॅकवेलचं काम बाकी आहे का अक्कलपाडा धरणात पाणी जास्त झाल्यामुळे ते जॅकवेलच्या कामासाठी थोडस वेळ जातोय, पण एप्रिलमध्ये ते पूर्ण होईल। आज धुळे शहराला 100 MLT पाणी लागतं पिण्यासाठी आणि आपल्याकडं कॅपॅसिटी शुद्ध पाणी करण्याची कॅपॅसिटी 48 MLT आहे। म्हणून त्या योजनेमध्ये आपण अजून एक जलशुद्धीकरण केंद्र घेतलं। पहिले जलशुद्धीकरण केंद्राचं 48 MLT आहे, आता दुसरं जलशुद्धीकरण केंद्राचं काम 85% झालं आहे, त्याची 69 MLT पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे। दोघी मिळून 117 MLT पाणी शुद्ध रोज धुळे शहरात होऊ शकतो, पण आपल्याला लागणार आहे 100। त्यामुळे ते तयार झाल्यावर आपला पाणी प्रश्न चांगला होईल, व्यवस्थित सुरळीत होईल। कारण त्याच्यामध्ये जे नवीन 9 पंप येणार आहे ते सर्व नवीन येणार आहे, नवीन पाईपलाईन येणार आहे, त्याच्यामध्ये पाण्याच्या टाकी हवे भरल्या जाणार आहे, 4 झोनप्रमाणे 4 झोनमध्ये व्यवस्थित पाणी वितरण होणार आहे, त्यामुळे पाणी प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागला। दुसरा विषय आहे रस्त्याचा, तुम्ही सांगितलं तसेच महात्मा वागे सांगितल्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे सर्व नेत्यांनी 100 कोटी रुपये रस्त्या कामासाठी आणले होते। पहिला निधी 30 कोटी रुपयाचा आला, त्याच्यानंतर सरकार बदललं, आम्ही या शहरामध्ये त्या 100 कोटीमध्ये 21 महत्त्वाचे रस्ते घेतले होते। सरकार बदलल्यामुळे भारतीय जनता पार्टीची धुळे महानगरपालिकेत सत्ता असल्यामुळे दुसरा निधीचा हप्ता लवकर आला नाही, त्यामुळे ते काम पेंडिंग झालं। पण नंतर दुसरा निधीचा हप्ता मिळाला आणि त्या कामांना सुरुवात झाली। दुसरा निधी 30 कोटी रुपये हप्ता मिळाला, त्या कामाला सुरुवात झाली। त्यामुळे आता तुम्ही बघा, पेंडिंग असलेले बरेचसे देवपूरचे रस्ते खराब होते, ते वलवाडी ते नेहरू नगर या रस्त्याचं काम चालू झालंय, अतिशय सर्वात मोठा 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याचं काम सुरू झालंय। जहीम कॉलेज सिनियर ज्युनियर ते तलावापर्यंत नदी किनाऱ्यापर्यंतचं रस्त्याचं काम सुरू झालंय। देवपूर अंतर्गत असलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरोत्थान आणि महापालिकेच्या फंडातून 43 रस्त्यांची वर्क ऑर्डर झाली, त्याचेही काम आम्ही सुरू केलेले आहे।
आता एक दीड महिन्यापूर्वी जी आमची बजेटची महासभा झाली त्याच्यामध्ये धुळे शहरासाठी 10 कोटी रुपयाची तरतूद केली आहे, 20 कोटी रुपये देवपूर शहरासाठी देवपूरसाठी केलेली आहे आणि ते सर्व रस्ते गटारींसाठी आहे। बजेटमध्ये ते मंजूर पण झाले, लवकरात लवकर त्यांचे इस्टिमेट होत या शहरासाठी अजून ते 30 कोटी रुपयाचं भर पडेल। 5 कोटी रुपये हद्दवाड गावांसाठी त्याचंही 5 कोटी रुपयाचे रस्ते होण्यात भर पडेल। आता तुम्ही बघितलं असेल एक 8-10 दिवसापूर्वी शहरातील बाजारपेठेमध्ये जुनी महानगरपालिका छोट्या पुलापर्यंत रस्त्याचं काम झालंय, जुनी महानगरपालिका ते प्रकाश टॉकीजपर्यंत रस्त्याचं काम झालंय, असे बरेचसे रस्ते आम्ही तयार केलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटत नाही की ते भी 2-3 महिन्यात 4 महिन्यात थोडेफार रस्त्यांचे प्रॉब्लेम होतात ते पण सुटले। लाईटचा विषय तुम्ही न घेता मीच घेतो, 14,000 लाईट या शहरामध्ये एलईडी बसवणार आहे, त्यात 11,000 एलईडी बसवले गेले, उरलेले 3,500 एलईडी या 15 दिवसात राहिलेले जे छोटे मोठे पोल असतील त्याच्यावर लावले जातात। दुसरा विषय असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे रोजगार गेलेले आहे, त्यामध्ये 1 कोटी लोकांच्या कायमस्वरूपी नोकरी गेलेल्या आहेत, 4 लाख सुशिक्षित बेरोजगार हे त्यांचा रोजगार गेल्यामुळे धुळे शहरात आलेले आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून आग्रा रोडवर असलेले जे रोडगाडी धारक आहे त्यांच्याकडे नाशवंत भाजीपाला आहे, याबाबत सगळ्यात मोठी भूमिका ही महापालिका आयुक्तांची असते, परंतु तेथे MHTVला आलेल्या तक्रारीनुसार आणि आमच्या प्रेक्षकांच्या मागणीनुसार तेथे जी कारवाई होते त्यावर या प्रकारची जेवढी सर्वे कर आहेत ते महापालिकेला भरूनही त्या लोडगाडीधारकांना च्या जवळजवळ 35 गाड्या जमा केल्यात आणि यात सर्वात मोठी भूमिका महापालिकेची असूनही पोलीस प्रशासन जे त्रास देत आहे त्यामुळे जे बेरोजगार झालेले जे तरुण आहेत की ज्यांच्यावर आज 4-5 परिवारांचा गाळा हाकलत आहेत आणि त्या संदर्भात त्यांचं त्यांना जर सहकार्य केलं नाही महापालिका किंवा पोलीस प्रशासनाने तर त्यांचे आयुष्य हे रस्त्यावर येणार आहे। त्यासाठी मजला मार्ग काढून जे लोडगाडी धारक आहे त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहोत याबाबत आम्हाला तुमचं मत एक धुळे शहराचं प्रथम नागरिक म्हणून सांगा। ते जे लोडगाडी धारक आहे ते बिचारे रस्त्यावर म्हणजे भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करतात, त्यांच्याबद्दल नक्कीच महापालिकेला आणि आम्हाला सर्वांना कळवलं आहे। त्यांच्यासाठी जे आग्रा रोड पोलीस प्रशासनाने त्यांचं अतिक्रमण बाजूला करून आणि कोर्टात पाठवून ज्या गाड्या थांबवल्या होत्या त्या आम्ही तात्काळ SP साहेबांशी बोलून त्या तात्काळ गाड्या सोडायला लावल्या, पण त्यांच्यासाठी नियोजित म्हणजे त्यांना व्यवसाय करता येईल अशी नियोजित जागा SP साहेब, आयुक्त साहेब, आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नेते अनुपजी अग्रवाल यांच्या समवेत सर्वजण बसून त्यांच्यासाठी नक्कीच योग्य मार्ग हा काढला जाईल। दुसरा विषय धुळेकरांचा जिव्हाळ्याचा आहे, कोरोना काळात असंख्य नागरिकांनी आपले स्वतःचे जीव गमवले, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विरोधक म्हणतात की सत्ता ही भाजपची आहे, परंतु भाजपाची सत्ता असूनही कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, तो लस असो किंवा काही असो। त्या संदर्भात विरोधकांचं म्हणणं असं आहे की महापालिका सत्ता भाजपची असली तरीही जखम डोक्याला आणि ते मलम ढुंगणाला लावतात, याबाबत आपण प्रथम नागरिक म्हणून नानासाहेब आम्हाला आपलं मत सांगावं। तुम्हाला तुमची जी शब्दरचना डोक्याला मलम ठीक आहे, पण इतर शब्द काय मला पटलं ते विरोधकांनी असं शब्द वापरू नये असं असं माझं म्हणणं। मी तुम्हाला विषय असा आहे की हा जो प्रकार काय असेल, आज तुम्ही बघितलं करोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेवढे गोरगरीब जनता होते
त्यांना रोज सकाळी 10,000 डबे, संध्याकाळी 10,000 डबे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून सर्वांना, जो कोणी कोरोना पेशंट आला असेल त्यांना व्यवस्थित ऍडमिट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं, नगरसेवकांनी केलं, काय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन मिळत नव्हतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. जे आरोप करता ते कधी तुम्हाला रस्त्यावर दिसले नाही, ना कधी कुठल्या करोना पेशंट बरोबर त्यांची सेवा करताना दिसले नाही, ती पार्टी दिसले नाही आरोप करणारी. आमचं काम हे चालूच होतं. आणि जो काही विषय लसीकरण असेल ते प्रशासनाचं काम आहे, त्यांनी चौकशी करावं काय असेल ते होईल. धुळे शहरात प्रभागात येणाऱ्या ज्या कचरा गाड्या आहेत ते थांबलेले आहेत. ठेकेदारांचा विषय हा जिवाळीचा झालेला आहे, परंतु धुळे शहरात हा स्वच्छतेचा जो विषय आहे तो MSTVने मूलभूत प्रश्नावर आम्ही सिरियल चालू केली आहे. त्याच्या माध्यमातून स्वच्छता, स्वच्छ आणि सुंदर शहर हा नारा मोदी साहेबांचा आणि BJPचा आहोत. आपण प्रथम महापौरात आनंदाची गोष्ट आहे, विकासाचे विजन आपल्यापुढे असणार आहे, परंतु मूलभूत ज्या गरजा आहे, कचरा गाड्या वगैरे येत नाहीत, अक्षरशः लोक रस्त्यावर कचरे टाकतायत, गाड्या ओव्हरफ्लो होत आहेत, नागरिक उदासीन आहे, नगरसेवक सत्ता भाजपचे असल्यानंतर सुद्धा की असे काही म्हणतायत की नगरसेवक कुठल्या वेळात आहोत, सत्ता सगळी तुमची असल्यामुळे नगरसेवकांनी यासाठी मदत करावी किंवा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सूचना देणार, हा जो प्रथम प्रश्न आहे स्वच्छतेचा, कचऱ्याचा, की लोकांना जे परेशान झालेली आहेत त्यामुळे कचरा गाड्या येत नाही, ठेकेदार काय असेल काय नसेल, त्या संदर्भात हा विषय तुमचा आहे, आयुक्त साहेबांचा आहे, या प्रेक्षकांना तुम्ही आपली सविस्तर माहिती द्यावी. तुमच्या आणि प्रेक्षकांच्या माहिती करता सांगतो, वॉटर ग्रेस नावाची जी कंपनी होती घनकचरा उचलण्याचं काम करणारी, त्यामध्ये विरोधक जे बोलणारे तेच पार्टनरशिप असल्यामुळे अतिशय घाणेरडी कंपनी होती, तिचा आम्ही ठेका काढून घेतला आणि चांगल्या कंपनीला 3 ते 4 महिन्यापूर्वी देण्याचं ठरलं आणि त्याची टेंडर झालं. त्या सोहेंबू नावाची कंपनी होती, त्याचं टेंडर पण झालं. टेंडर झालं त्यांना वर्क ऑर्डर द्यायची, तेवढा त्या वर्क ऑर्डरला शासनाने स्टे दिला. मग शासन कोणाचं? विरोध करणाऱ्यांचंच ना, जे टीका करतात त्यांचंच ना. मग आम्ही त्यांना सांगायचो, अरे तुम्ही आज स्टे उचलून आणा, जो चांगलं काम करत नाही त्यांना आम्ही बाजूला केलं. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलं की धुळेकर जनतेचं आरोग्य धोक्यात येत आहे, तुम्ही अशा या गोष्टीवर स्टे देऊ नका, हे काय असेल तुम्ही चौकशी करा पण स्टे उठवा. समोरच्या खराब काम करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला आम्ही थांबवून दिलं आणि ज्या चांगल्या काम करणाऱ्या कंपनीला जे टेंडर दिलं आहे सोयंबूला, त्याला काम करू द्या. काही असतील तर तुम्ही चौकशी करा, तुमच्या ज्या मनात शंका असतील तर. पण धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे आणि धुळेकर जनतेचं आरोग्य धोक्यात यावं यासाठी यांनी आंदोलन केलं आणि त्याला स्टे दिला. आमचं हेच म्हणणं होतं, तुम्ही एक पॉल पुढे येऊन तो स्टे उचलून आणला असता तर 4 महिने अगोदरच विषय संपला असता. पण तुम्हाला आज मी आनंदाची गोष्ट सांगतो, आजच आम्ही, तुम्ही आज आले बघा किती चांगली गोष्ट आहे, आजच आम्ही सर्व करार करून वर्क ऑर्डर बी देऊन टाकली. नंतर म्हणजे आता तो स्टे उठला, स्टे उठल्यानंतर स्वयंभू कंपनीला आम्ही घन कचऱ्याची वर्क ऑर्डर आज दिलेली आहे. आता 2 दिवसात ते त्यांचा सेटअप लावून काम सुरू करणार आहे. त्यानंतर ज्या ज्या भागामध्ये घन कचऱ्याचा प्रश्न असा असा प्रलंबित आणि प्रॉब्लेमॅटिक आहे, त्या त्या भागामध्ये मी स्वतः नगरसेवक, आमचे जेवढे पदाधिकारी, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, महिला बालकल्याण सभापती, ज्येष्ठ नगरसेवक, प्रत्येक भागात सकाळी जाऊन ती यंत्रणा बरोबर काम करते का नाही त्याचा सर्व अहवाल सकाळी 6 वाजेपासूनच
जोपर्यंत त्या यंत्रणेचं सेटअप होत नाही तोपर्यंत करणार आहोत. आणि लवकरात लवकर स्टे मिळाल्यामुळे आणि या फक्त भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे असा द्वेष असलेल्या लोकांनी जो स्टे आणला होता त्याच्यानंतर जे आता काम करण्याची संधी जी चांगल्या प्रकारचं काम केलं या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. नानासाहेब कोरोना काळामध्ये चंदू सोनार असतील किंवा तुमचे जे माजी जे महापौर आहेत त्यांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. परंतु शहराचा जो विषय आहे जिव्हाळ्याचा तो असा आहे की पांझरा नदी किनारी जी चौपाटी तयार झालेली आहे ती आता बंद पडलेली आहे. तेथे मोठ्या प्रमाणात तळीरामांचा अड्डा भरतो, विविध प्रकारचे तिथे तळीराम बसतात. परंतु त्या तळीरामांना येण्यासाठी तुम्ही जी पांझरा नदी किनारी जी चौपाटी झालेली आहे त्याबाबत आपलं मत मांडावं. तुम्ही सांगितलं कोरोनामध्ये पहिले प्रश्न विचारला कोरोनामध्ये तुमच्याबद्दल तक्रार आणि आता तुमच्या प्रश्नामध्ये सांगते की तुम्ही कोरोनामध्ये तुमच्या माजी महापौरांनी चांगलं काम केलं, आमच्या अध्यक्ष अनुपशेठ अग्रवालांनी चांगलं काम केलं, हे सर्व तुम्ही म्हणता. म्हणजे मला आनंद झाला तुम्ही परत शेवटी मला चांगल्या प्रश्नावर आणलं. आम्ही कोरोनात अतिशय चांगलं काम केलंय आमच्या सर्व टीमने. आणि जो तुमचा चौपाटीचा विषय आहे त्या चौपाटीच्या विषयावर अतिशय सुंदर असं गार्डन या धुळे शहरामध्ये उभं राहिलेलं आहे. ते लवकरात लवकर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आणि जे काही वयस्कर ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना बसण्यासाठी थोडस हिवाळीचा आनंद घेण्यासाठी ते गार्डन आम्ही लवकरात लवकर एप्रिल मार्च ते एप्रिल मध्ये सुरू करणार आहोत. आणि तिथला जो व्यावसायिकांचा विषय तो विषय हा सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स आले आहेत. त्या गाईडलाईन्स प्रमाणे आयुक्त साहेबांकडे आयुक्त साहेब त्याच्यावर तुमची चर्चा करते. दुसरा प्रश्न असा आहे की कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण असो किंवा जी दवाखान्याची जी आहेत ती दवाखान्यामध्ये जे रुग्णांना ज्या वाढीव फी घेतल्या गेल्या किंवा वाढीव जे घेतली आहे त्या ती भ्रष्टाचार झालेला आहे. तो रेमडेसिवीर इंजेक्शन असो किंवा किटचा असो किंवा आत्ताच डुप्लिकेट लसीचं प्रमाणपत्र असो, हे जे विषय आहेत याबाबत आमच्या प्रेक्षकांना आपलं महापौर म्हणून आपण एक दोन मिनिटांमध्ये मत व्यक्त करावं. हा जो तुम्ही प्रश्न केला याच्यावर ज्या ज्या काही गोष्टीमध्ये भ्रष्टाचार असतील सेवेवरचं कोणतं दवाखान्याने केलं असेल आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना सांगून जो प्रायव्हेट दवाखाना असेल त्याची पण आम्ही माहिती मागू आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगू. तुम्ही जे लसीकरणाचं बोलताय लसीकरणाबाबतीत पण आम्ही प्रशासनाला सांगितलंय प्रशासनाचं हे तुमचं काम आहे तुमची जबाबदारी जर निष्काळजीपणाने तुम्ही जर काही काम करणार असेल तर याचे लवकरात लवकर चौकशीचे आदेश लावावे असं आम्ही आदेश दिलेला आहे. शेवटचा प्रश्न असा आहे सत्ता भाजपची आहे, बहुमत तुमच्याकडे आहे, धुळेकर नागरिकांना तुमच्याकडून या 2.5 वर्षामध्ये खूप अपेक्षा आहे, परंतु यातील काही अपवाद नगरसेवक जे ठेकेदार आहेत ठेकेदार असल्यामुळे धुळे शहराचा विकास होत नाहीये. त्या ठेकेदारांमुळे आपसामध्ये कोणाला ठेका मिळेल काय मिळेल त्या पर्सेंटेजवर काम होतं आणि संबंधिताला ठेका दिला जातो असं विरोधकांचं म्हणणं आहे. हे बघा हे असं असं काही नाही, विरोधकांना काय विरोध करणं हा त्यांचा काम आहे बरोबर. महानगरपालिकेच्या नियमावलीप्रमाणे शासनाच्या नियमावलीप्रमाणे जो काही कोणी टेंडर भरेल जो योग्य मानव असेल जो योग्य काम करेल अटीशर्ती परिपूर्ण असेल त्यालाच ते काम दिले जातं. नियमाप्रमाणे नियमाच्या बाहेर कुणालाही असं काही हार तो त्याच्यात असं काही काम दिले जात नाही आणि योग्य ते जो काम करणारा असेल त्यालाच काम मिळत होते. असं कोणी सांगितलं की यांनीच भरला आणि त्याने म्हणून असं चालत नाही, त्याच्याकडे लायसन पाहिजे असतो टेंडर भरायला, त्याच्याकडे जेवढं कागदपत्र पूर्तता पाहिजे आणि जो योग्य टेंडर भरतो जे नियमाप्रमाणे शासनाचा
महानगरपालिकेचा जो नियम आहे त्याच्यात जो बसतो त्यांना स्टँडर्ड वर्क ऑर्डर दिलेला आहे. नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. एम एस टी व्ही माता इंग्लंडचे प्रेक्षकांसाठी आम्ही धुळे शहरामध्ये मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे. परंतु आपल्याला जी अडीच वर्षाची महापौर म्हणून संधी मिळालेली आहे त्यात आपण धुळेकरांसाठी एक भाजपवर ही सत्ता आहे. सत्तेच्या सगळ्या दोऱ्या तुमच्या हातात आहोत. तुमची काम करण्याची उमेद पण भरपूर आहे. तुम्ही सकाळीपासून आम्ही पाहतो किंवा आमचे कॅमेरेमन पाहतो की आपण सतत प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून आपलं मनोगत व्यक्त करणं किंवा विकासाबाबत धुळ्याच्या शहरात झटत आहोत. त्यासाठी तुम्ही मूलभूत प्रश्नांवर काय विचार मांडून लोकांना काय शुभेच्छा देऊन विकास कसा करणार किंवा या कचरा गाड्या ज्या जात नाहीयेत मूलभूत गाड्या जात नाही सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम अडचणी आहेत किंवा महापालिकेमध्ये सध्या प्रस्थापित जी महापालिकेची गावं आलेली आहेत त्याच्या ज्या मोकाट वस्त्या आहेत किंवा भूखंड आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये कब्जा केलेला आहे किंवा ते जे भूखंड रिकामे आहेत त्या भूखंडावर अनेक प्रकारांनी लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. परंतु तिथे विकासासाठी तुम्ही काय समाज मंदिर करणार किंवा व्यायामशाळा बांधणार युवकांसाठी काय करणार किंवा महिलांसाठी काय उपाययोजना राबवणार आहोत या प्रस्थापित किंवा महापालिकेत आलेल्या गावांच्या नागरिकांच्या नानासाहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे. सत्ता तुमची आहे त्यामुळे तुम्ही अडीच वर्षात काय विकास करणार या समाविष्ट झालेल्या महापालिकेच्या चितोड असो रावेर असो या परिसरात मोठ्या समस्या आहेत. नगरसेवक प्रभागात येत नाही अशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. एक धुळेकर तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छित आहे. सर्वात प्रथम नवीन वर्षाचं तुम्ही सांगितलं तुम्ही नवीन वर्षावर बोललो. सर्वप्रथम नवीन वर्षाचं सर्व धुळेकर जनतेला शुभेच्छा. भूखंड जो तुम्ही विषय केला कायद्याप्रमाणे भूखंडावर कुठलंही बांधकाम करता येत नाही त्यामुळे काही भूखंडावर कोणाचं अतिक्रमण असतं ते तात्काळ कायदेशीर काढण्यात येईल. ग्रामीण भागामधील ज्या काही समस्या आहेत ज्या शहरातल्या समस्या आहेत त्या ग्रामीण भागामधील समस्या आहेत. भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेत सत्ता आहे हे बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे जनतेला सुविधा देणं. ज्या ज्या तुम्ही बघताय तुम्हीच सांगितलं की तुम्ही दिवसभर काम करता हे करता ज्या ज्या सुविधा देण्याचं पूर्णपणे रस्ते गटारी पथदिवे स्वच्छता याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालू. आमचे नगरसेवक आम्ही स्वतः ज्या वार्डात जातो त्या नगरसेवकांना बरोबर घेऊन जातो ते पण पूर्णपणे लक्ष घालून जनतेच्या सुविधा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि ज्या काही मागे या घनकचऱ्यावर स्टे किंवा रस्त्यांच्या कामावर निधी न देणे या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर सर्वांवर आम्ही मात करू. नक्कीच या शहरासाठी आणि जे गाव ग्रामीण भागातले आहेत त्यासाठी विकास पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की धुळे शहरामध्ये उदाहरणार्थ आपण मोठ्या पुलानंतर आल्यानंतर गली नंबर 4 आणि 5 मध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी दवाखाने ऑफिसेस आणि बँके आहेत परंतु त्या परिसरात एकही बीओटी तत्वावर स्वच्छता गृह नाही. त्यामुळे बऱ्याच 4थ्या आणि 5थ्या गल्लीतील महिलांना किंवा पुरुषांना जुन्या महापालिकेच्या स्वच्छता गृहात यावं लागतं. परंतु आम्ही कालच ती आमच्या चॅनलच्या माध्यमातून बातमी दिली की हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणावर तिथे तळीराम बसतात आणि महिलांना जीव मुठीत घेऊन स्वच्छता गृहात जावं लागतं. त्या संदर्भात तिथे सोडायच्या गाड्या असेल काही असेल तर त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. परंतु ब्युटी तत्वावर या परिसरात एकही स्वच्छता गृह नाही. नानासाहेब हा तुमचा प्रश्न नाही पण तुम्ही महापौर आहात म्हणून साध्या ह्या मूलभूत प्रश्नावर एखादी बीओटी तत्वावर एखादं स्वच्छतागृह जर 4थ्या 5थ्या गल्लीच्या ठिकाणी जर झालं तर ती महिलांना जे जीव मुठीत घेऊन यावं लागतं आणि हाकीच्या अंतरावर जे स्वच्छतागृह आहे समोरच वाईन शॉप असल्याने तळीरामांचा दिवसभर तिथे बैठका असतो. सोड्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दारू विक्री केली जाते. त्या संदर्भातलं बरेच तळीरामांकडे संबंधित दारूबंदी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय. त्यांना काही चिरीमिरी रक्कम दिली जाते का याबाबत महापालिकेवर सुद्धा चिखलफेक होते आहे.
त्यामुळे आपण महापौर म्हणून आमच्या प्रेक्षकांना आपलं मत एक 5 मिनिटात व्यक्त करावं. सर्वात प्रथम ते स्वच्छता गृह कोणतं आहे की जिथं तळीराम बाहेर बसतात महिला आणि हे जे तळीराम वगैरे जे लोक आहेत हे पोलीस यंत्रणाने यांचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे आम्ही ह्या मताचा आहोत, पोलीस यंत्रणाने तो बंदोबस्त हा केलाच पाहिजे. आणि तिथे जिथं हे काही स्वच्छतागृह असेल ते तुम्ही आम्हाला सुचवा. तुम्हाला लगेच मी VOD ची बी गरज नाही, मी त्या स्वच्छतागृहासाठी तात्काळ तरतूद करतो. महिला बालकल्याण समितीमध्ये त्याला मंजुरी देतो आणि तात्काळ ते कामास वर्क ऑर्डर करायला करून कामाला सुरुवात करतो. तुम्ही आम्हाला सुचवा. कसं आहे, हा जो भाग आहे बाजारपेठेत तिथे सर्व खाजगी जागा आहे. तुम्ही सांगताय की जिथं काही ठिकाणी महिलांना त्रास होतोय ते तळीराम दारू पितात हे करतात, ती जर जागा तिथं जर ऑलरेडी स्वच्छतागृह असेल तर त्याला मोठं आणि व्यवस्थित करण्यासाठी मी तात्काळ उपाययोजना आम्ही करायला तयार आहोत. ते तुम्ही सांगावं आम्हाला. ते जाशी आणि पुतळ्याजवळ स्वच्छतागृह आहे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. पहाटे मोठ्या प्रमाणात, रात्री मोठ्या प्रमाणात ते प्रवासी आले जातात. त्यामुळे धुळे शहराचं नाव जे आहे धुळेकर किंवा जे शहराचं नाक आहे धुळे शहराचं, धुणे महानगरपालिका आणि जाशी नाहींचा पुतळा, त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात जे तिथे तळीराम बसत आहेत किंवा तिथे स्वच्छतेचं जे माहेर घर झालेलं आहे आणि तिथे ब्युटी तत्वावर ऑलरेडी आहे परंतु स्वच्छता राहत नाही त्याबद्दल आमच्याकडे तक्रार आल्या. त्यामुळे मी एक सहसंपादक म्हणून MHTVचा सहसंपादक म्हणून हा प्रश्न विचारतो. तुमच्या माहितीकडे सांगतो, तात्काळ आम्ही पोलीस SP साहेबांना अधीक्षक साहेबांना पत्र लिहितो आणि तिथे लिहितो त्यांना सांगतो की इथे असे असे प्रकार आहे, याच्याकडे तुम्ही पोलीस यंत्रणेने लक्ष घालावं. आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक लेडीज आणि एक जेंट्स असे दोन कामगार आम्ही तिथे ठेवतो. लेडीज शौचालय असेल त्या बाजूला लेडीज राहील, जेंट्स शौचालय असेल तिथं जेंट्स कामगार राहील. अशा पद्धतीने म्हणजे येणाऱ्यांना महिला असतील तिथं आमचं महापालिकेचे महिला कर्मचारी आहेत, पुरुष असतील तर पुरुष कर्मचारी आहेत. तिथं कुठल्याही प्रकारचा हरी अडचण त्रास होत नाही त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही दोन कर्मचारी नेमतो. पण इतर जे काही तुम्ही मला प्रश्न तळीरामांचा प्रश्न विचारला तर मी पण महापालिकेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांना पत्र लिहितो. तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हालाही विनंती आहे, तुम्ही पण एक पत्र लिहून त्यांच्यापर्यंत कंप्लेंट पोहोचवा. नानासाहेब धन्यवाद, तुम्ही आमच्या MHTVला जो वेळ दिला, बहुमोल वेळ दिला म्हणून MHTVचा सहसंपादक म्हणून मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.